वेलकम टू द संताजी कॉन्वेंट मेकर. माय सेल्फ अंभोरी मैडम. आई टीच यू सायन्स सब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 3, इटिंग हॅबिट्स ऑफ ॲनिमल, हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण चेक पॉईंट 1 बघितला होता. आता आपण त्या समोरील माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही संताजी कॉन्वेंट मेकर हे चॅनल यूट्यूबवरती जाऊन सबस्क्राईब करायचे आहे. तसेच सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरसुद्धा तुम्हाला प्रेस करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता परंतु कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रेझेंटी टाकणेसुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघून सोडून न देता फक्त काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्या टायमाला बघितला तो टाईम तिथे तुम्हाला टाईप करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट पॉईंट आहे ॲनिमल्स दॅट नॉट द फूड, म्हणजे आपण जे प्राणी आहेत त्यांच्या खाण्याच्या पद्धती कोणकोणत्या प्रकारे आहे, त्यांच्या दातांची रचना कशी आहे, तसेच ते कोणत्या प्रकारचे अन्न खातात याबद्दल आपण माहिती घेत होतो. तर बघा आपला नेक्स्ट पॉईंट आहे ॲनिमल्स दॅट नॉट द फूड. ग्नॉ म्हणजे काय, कुरतडणे. आता बरेचसे प्राणी आपण आपल्या आजूबाजूला बघतो की जे काही जे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, किंवा समजा जर उंदरासारखे जर प्राणी आपण बघितले तर ते कोणतीही गोष्ट काय करतात, कुरतडून खातात. तर अशा कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांबद्दल आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे. बघा, हॅव यू एव्हर नोटीस द वे रॅबिट्स, रॅट्स ऑर स्क्वेरल ईट देअर फूड. म्हणजे तुम्ही कधी आपल्या आजूबाजूला ऑब्झर्वेशन केलेलं आहे का की स्क्वेरल, खारुताई, रॅट, उंदीर आणि जी स्क्वेरल असते तिचं इथं मोठं आपल्याला पिक्चरसुद्धा दिलेलं आहे की यांना तुम्ही कधी काही खाताना बघितलेलं आहे का, तर त्या काय करतात, कोणताही पदार्थ किंवा कोणती वस्तू काय करतात, ते कुरतडून खात असतात. आता आपण बघितलं असेल की उंदरांनी आपलं नोटबुक खराब केलेले आहे, उंदरांनी एखादं अडगळीच्या ठिकाणचं सामानसुद्धा कुरतडून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे प्राणी असतात ते काय करत असतात, त्या वस्तूची पूर्ण बारीक बारीक कुरतडून छोटे छोटे तुकडे करत असतात. तर बघा, दे रिपीटेडली बाईट देअर फूड अँड च्यू इट हार्ड. म्हणजेच काय करतात की कोणतीही वस्तू ते काय करतात, रिपीटेडली बाईट म्हणजे एकाच ठिकाणी ते नेहमी नेहमी काय करतात, चावा घेऊन ती वस्तू तोडत असतात. दिस इज नोन ॲज अ ग्नॉइंग द फूड. सच ॲनिमल्स हॅव व्हेरी शार्प फ्रंट टीथ. दिस अ टीथ हेल्प्स देम टू ब्रेक ओपन सीड्स, फ्रूट अँड नट्स. म्हणजे या प्रकारचे जे प्राणी असतात ते काय करतात, फळांच्या बिया खातात, फळं खातात, किंवा नट्स म्हणजे जे कठीण कवचाचे फळं असतात तेसुद्धा काय करतात, हे अशा प्रकारचे प्राणी खात असतात. तर बघा, यांचे दातांची रचना कशी आहे, बाजूचे दात त्यांचे छोटे छोटे आहेत, परंतु समोरचे जे दोन दात आहे, खालचे आणि वरचे, हे कसे आहे, अतिशय तीक्ष्ण आहेत आणि ते खूप म्हणजे त्याच्या साईजने ते मोठे आहे. नंतरचा पॉईंट आहे बघा आपला, ॲनिमल दॅट सॉलो देअर फूड होल. म्हणजे काही असे प्राणी आहेत की ते आपलं अन्न पूर्णपणे गिळून घेतात, न चावता पूर्णपणे ते आपल्या शरीरात टाकत असतात. ते कशा पद्धतीने, बघा, सम फ्लेश इटिंग ॲनिमल्स लाईक स्नेक्स डू नॉट टियर अँड च्यू देअर फूड. जर फ्लेश इटिंग ॲनिमल्स म्हणजेच मांस खाणाऱ्या प्राण्यांमध्ये जर आपण साप बघितला तर साप काय करत असतो, पूर्ण अन्न डायरेक्ट गिळून घेतो, तो अजिबात तोडून खात नाही. दे डू नॉट हॅव टियरिंग अँड च्युईंग टीथ. म्हणजेच त्यांना चावण्यासाठी किंवा खाण्यासाठी किंवा समोरचं जे त्यांचं अन्न आहे ते फाडून खाण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे दात नसतात. इन्स्टेड दे सॉलो द फूड होल. सॉलो म्हणजे काय, जर तुम्ही हार्डवर्ड्स लर्न केले असतील, राईट केलेले असतील, तर तुम्हाला त्यामध्ये मिनिंग सापडले. तर सॉलो म्हणजे काय की पूर्ण अन्न गिळून घेणे, न चावता गिळून घेणे. तर खाली बघा, इथे दोन पिक्चर दिलेले आहे. अ स्नेक ग्रॅब्स अ फ्रॉग अँड सॉलोज इट. म्हणजेच त्या सापाने काय केलेलं आहे, पूर्णपणे बेडूक गिळून घेतलेला आहे. नंतर अ स्नेक आफ्टर हॅव्हिंग सॉलोड इट्स फूड. बघा, तर त्या सापाने अन्न गिळल्यानंतर त्याला चावता तर येत नाही कारण त्याला कोणत्याही प्रकारचे दात नसतात, त्याच्यामुळे ते अन्न गिळून घेतो आणि त्याच्या शरीरात तो टाकत असतो. तर बघा, इथे दोन नंबरच्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसून येईल की तो
साप कशा पद्धतीने फुगलेला दिसत आहे, म्हणजे ते जे अन्न आहे ते पूर्णपणे त्याच्या शरीरात आहे. इथे फॅक्ट्समध्ये दिलेलं आहे, अ पायथन कॅन सॉलो इव्हन बिगर ॲनिमल्स लाईक डियर. म्हणजे जर पायथन नावाचा जो साप आहे, मोठा अजगर आहे, तर तो अजगर काय करतो, पूर्णपणे हरिण डियर पूर्णपणे तो गिळून घेऊ शकतो. नंतर बघा, ॲनिमल्स दॅट लॅप वॉटर ऑर मिल्क, म्हणजे काही प्राणी आता आपले अन्न चाटून खात असतात किंवा आपण त्याला पीत असतात म्हणू. हॅव यू नोटिस द वे कॅट्स अँड डॉग्स ड्रिंक वॉटर ऑर मिल्क? तुम्ही बघितलेलं आहे का की कॅट आणि डॉगसारखे जे ॲनिमल्स असतात ते वॉटर किंवा मिल्क असते ते कशा पद्धतीने पितात किंवा खातात. धिस इज नोन ॲज लॅपिंग, म्हणजे जे चाटून पदार्थ खाल्ल्या जातात, जिभेने चाटून जे प्राणी पदार्थ खातात किंवा अन्न खातात त्यांना काय म्हणतात, ते लॅपिंग करतात. लॅप म्हणजे काय, चाटून खाणे. दे लॅप द मिल्क युजिंग देअर टंग, आणि ते त्यांच्या लॅपिंगसाठी टंग या ऑर्गनचा यूज करत असतात. नंतर बघा, सम अदर ईटिंग हॅबिट्स इन ॲनिमल्स. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही असे प्राणी आहे की त्यांच्या खाण्याच्या पद्धती, ज्याला आपण तोर तरीके म्हणतो, ते वेगळे आहे. ते कसे आहेत ते आपल्याला इथे बघायचं आहे. बघा, सम ॲनिमल्स हॅव स्पेशल पार्ट फॉर फीडिंग. लुक ॲट द पिक्चर्स ऑफ सम ऑफ द ॲनिमल्स गिवन हिअर. बघा, इथे काही प्राणी दिलेले आहे, तर त्यांच्या कशा पद्धतीने खाण्याची सवय आहे ते आपण बघणार आहोत. अँड एलिफंट हॅज अ लॉंग अँड थिक ट्रंक विच हेल्प इट टू ग्रॅब इट्स फूड. ब्रेक ऑफ लिव्हजेस अँड ब्रँचेस ऑफ ट्रीज अँड पुट इट इन टू इट्स माउथ. म्हणजे हत्तीसारखा जर प्राणी आपण बघितला तर त्याला काय असते, मोठी जाडी सोंड असते, त्या सोंडीमध्ये तो आपलं अन्न पकडू शकतो आणि नंतर तो तोंडामध्ये घालू शकतो. नंतर झाडाचे पानं फांद्या हे सुद्धा ते आपल्या सोंडेच्या मदतीने तोडू शकतात. नंतर इट ऑल्सो युजेस इट्स ट्रंक टू सक वॉटर अँड थ्रो इट ऑन इट्स बॉडी टू टेक शॉवर ऑर पुट्स इट इन टू इट्स माउथ टू ड्रिंक. म्हणजे बघा, जर हत्तीला आपण बघितलं असेल टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये, तर आपण बघितलेलं आहे की हत्ती हा पाण्यामध्ये जाऊन मस्तपैकी त्याच्या सोंडेमध्ये पाणी भरतो आणि स्वतःच्या अंगावर त्याचं शॉवर घेतो, फवारे उडवतो ना, बघा त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने त्याचा ती जी ट्रंक आहे, ट्रंक म्हणजेच त्याची सोंड, त्या सोंडेचा उपयोग करतो. नंतर बघा, सेकंड नंबर पिक्चरमध्ये दिलेला आहे, इन्सेक्ट लाईक बटरफ्लाईज अँड मॉस्किटोज सक देअर फूड विथ अ लॉंग थिन ट्यूब अटॅच टू देअर माउथ. म्हणजेच जर बटरफ्लाईज आणि मॉस्किटो, बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरू आणि मॉस्किटोज म्हणजे मच्छर, तर हे काय करतात, त्यांचं अन्न त्यांच्या तोंडाशी काय असते, एक ट्यूब असते, नळी असते, त्या नळीद्वारे काय करतात, ते आपले अन्न खात असतात. नंतर थर्ड नंबर बघा, ॲनिमल्स लाईक लिझार्ड अँड फ्रॉग्स हॅव अ लॉंग स्टिकी टंग विच दे यूज टू ग्रॅब देअर फूड. म्हणजेच जर लिझार्ड आणि फ्रॉग म्हणजे पाल आणि बेडकासारखे जर प्राणी बघितले, तर त्यांच्या तोंडामध्ये एक स्टिकी टंग असते, म्हणजे चिकट अशी जीभ असते. ती जीभ काय करते की समोर थोड्या अंतरावर जरी एखादा छोटा कीटक असला, इन्सेक्ट असला, तर तो काय करतो, बसल्या ठिकाणाहून तो पकडू शकतो. अशा पद्धतीने इथे बघा, फ्रॉगचं पिक्चर दिलेलं आहे की त्याची जीभ किती लांबपर्यंत पोचू शकते. म्हणजे दूरवर असणारा एखादा इन्सेक्ट म्हणजेच कीटकसुद्धा तो काय करू शकतो, झाप टाकून एकदम खाऊ शकतो. नंतर बघा, इथे आपल्याला हा लेसन इथे संपलेला आहे. ह्या लेसनवर आधारित चेक पॉईंट 2 इथे दिलेला आहे. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोविंग. त्याआधी आपण बघू फॅक्टेस. फॅक्टेसमध्ये इथे विचारलेलं आहे, अर्थवर्म्स हॅव व्हेरी स्ट्रॉंग माउथ मसल्स, दे डू नॉट हॅव टीथ. म्हणजेच अर्थवर्म्स म्हणजे जर गांडूळ, शिदोड आपण जर बघितला तर त्याला काय असतात, त्याला दात नसतात, त्याला स्ट्रॉंग मसल्स असतात, त्यांच्या तोंडाशी काय असतात, स्ट्रॉंग मसल्स असतात. तर त्याद्वारे ते काय करतात, आपलं अन्न खातात. तर हॉट क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, व्हॉट डू अर्थवर्म्स इट, म्हणजेच गांडूळ काय खात असतील. आपण बघतो की गांडूळ हे नेहमी मातीमध्ये असतात किंवा ओल्या ठिकाणी असतात, तर ते काय खात असतील. तर तुम्हाला हा हॉट क्वेश्चन आहे, तर त्याचं ॲन्सर तुम्हाला शोधून काढायचं आहे आणि
बघा नेक्स्ट मॅच द फॉलोइंग चेकपॉईंट टू बफेलो. बफेलो म्हणजेच काय? गाय. आपण बघितलेलं आहे गायीचं, सॉरी बफेलो म्हणजे म्हैस. तर म्हैस कशी कशा पद्धतीने अन्न खाते तर आपण बघितलेलं आहे की ते काय करतात, रवंथ करतात. तर रवंथ करण्यामध्ये इथे आपला ऑप्शन येईल चिव द कड, म्हणजेच अन्न काय करतात, बारीक चावून खातात ते. सेकंड नंबर स्नेक. स्नेक म्हणजे काय? साप. साप काय करत असतो? सॉलो इट स्प्रे होल, म्हणजे तो त्याचं अन्न पूर्णपणे गिळून घेत असतो. तर स्नेकचं ॲन्सर येणार आहे ई. डॉग. डॉग म्हणजे काय? कुत्रा. तर डॉग कशा पद्धतीने खातो? आता आपण नेमकंच बघितलं की कॅट्स डॉग यासारखे जे प्राणी आहेत ते लॅपिंग करतात, म्हणजेच ते अन्न चाटून खातात. तर इथे बघा एफ नंबर ॲन्सर येईल लॅप्स द मिल्क. फोर नंबर बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजेच काय? फुलपाखरू. तर फुलपाखरू कशा पद्धतीने अन्न खातो? तर बघा सक नेक्टर युझिंग थिन ट्यूब, म्हणजेच त्यांच्या तोंडाशी जी ट्यूब नळी असते ती नळी काय करते, तो त्या नळीद्वारे फुलातला मध किंवा नेक्टर म्हणतो त्याला आपण, तो मध शोषून घेत असतो. स्क्वेरल. स्क्वेरल म्हणजे खारुताई. तर खारुताई ही काय करते, कुडतडून अन्न खात असते, म्हणून इथे काय येईल ए नंबर ॲन्सर नॉच. तर अशा पद्धतीने चेकपॉईंट टूसुद्धा आपण बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नोटबुकमध्ये तुम्हाला चेकपॉईंट टू राईट करायचं आहे आणि लर्नसुद्धा करायचा आहे. तर मॅच द फॉलोविंग लिहिताना तुम्हाला व्यवस्थित तुमच्या पेजचे दोन भाग करायचे आहे, पेज फोल्ड करून, आणि ज्या जो मधला फोल्ड केलेला भाग आहे त्या भागामध्ये तुमचे बरोबर जे मधातले ॲन्सर आहेत ते तुम्हाला बॉक्स करून तिथे लिहायचे आहे. लिहिताना सर्वांनी व्यवस्थित लिहायचं आहे. धन्यवाद.